खुसखुशीतपणा येतो, कडक नाही होत आणि छान तोंडात घातले की विरघळते, तर थोडं थांबते हे तेल थोडंसं थंड होईपर्यंत. तेल हलकंसं थंड झालं की हे व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं असं या पद्धतीने. म्हणजे पुरी छान आपली फ्लेकी पण होते आणि जे साखर आणि मीठ घातले तेही व्यवस्थित लागलं जातं पिठाला. चला तर मग हे तेल व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पुरीचा गोळा कायम घट्टसर हवा, खूप सैल केला तर पुरी तेल खूप पिते, त्यामुळे घट्ट गोळा मळून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पाणी घालताना बेताने घाला आणि कणिक मळून घ्या. चला तर मग इथे कणिक व्यवस्थित मळून झाले, तुम्ही बघू शकाल व्यवस्थित असा घट्टसर गोळा मी मळून घेतला आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि एक फार तर अर्धा तास आपण हे बाजूला ठेवूयात मुरवण्यासाठी. जास्त वेळ ठेवायचं नाही, जेवढा वेळ जास्त वेळ कणिक ही मुरली जाते त्याचं ग्लुटन डेव्हलप होतं आणि मग ती पुरी तितकीच तेलकट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी सजेस्ट करेल 15 ते 20 मिनिट किंवा मॅक्स अर्धा तास. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉनवरून मसाले ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे आणि कुठून ऑर्डर करायच्या दोन्हीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. मसाले ऑर्डर केल्यावर ऑर्डर नंबर कमेंटमध्ये कळवा किंवा मग मधुराज रेसिपी @gmail.com पाठवा. 3 लकी विनर्स निवडण्यात येतील आणि त्यांना मधुराज रेसिपीचं पुस्तक, एक सिक्रेट भेटवस्तू आणि सिक्रेट मसाला पाठवण्यात येईल. चला तर मग इथे हे पीठ फक्त एक 25 मिनिट मी मुरवत ठेवलेलं होतं आणि आता हे काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं. आता हे एकसारखं करून झालं की दोन पोर्शनमध्ये डिवाइड करून घेऊयात आपण. एकतर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटू शकता, पण मी शक्यतो काय करते, एकच मोठी लाटून वाटीने त्याच्या पुऱ्या बनवते, म्हणजे मग त्याला शेप एकसारखा येतो. हे असं एकसारखं करून झालं की मोठी पोळी याची लाटून घ्यायची. खूप पातळी नाही करायची आणि खूप जाडही नाही. आणि पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं असेल तर पीठ लावायची गरज पडत नाही, तेलही लावायची गरज पडत नाही. त्यासाठी पीठ नीट मळणं, व्यवस्थित मळणं गरजेचं आहे. आता जर पिठाचा वापर केला तुम्ही पुरी लाटताना तर ती पुरी तेल खूप खाते आणि त्याचबरोबर तेलामध्येही ते पीठ सुटतं आणि ते तेल करपून जातं. त्यासाठी शक्यतो पिठाचा वापर नाही करायचा. अगदीच पीठ खूप सैल झालं तर मग तेल तुम्ही लावू शकता एक थेंबवर. आणि ही पोळी व्यवस्थित लाटून झाली आहे. थिकनेस तुम्ही बघू शकता, चपाती लाटतो त्यापेक्षा अगदी थोडीशी जाड करायची, खूप जाड पण ठेवायची नाही. खूप जाड पुरी लाटली गेली तरी ती तेल खूप जास्त पिते आणि मग थंड झालं की तेलकट लागते, त्यामुळे थिकनेसही खूप महत्त्वाचं आहे. आता वाटीने याच्या छोट्या पुऱ्या करून घेते एकसारख्या. आता या पुऱ्या एक ताटामध्ये काढून घेऊयात. आणि झाकून ठेवायचे. आणि याच पद्धतीने पुढच्या पुऱ्या पण मी लाटून घेते. आता पुरी व्यवस्थित तळली गेली पाहिजे, त्यासाठी तेलही व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे. हाय हीटवर तेल तुम्ही गरम करून घ्या व्यवस्थित आणि मग मिडियम हीटवर फ्लेम कमी करायची. हवं तर एक छोटासा पीस पिठाचा टाकून घ्यायचा, तो टाकल्यावर पटकन असा वर आला तेलातून, याचा अर्थ तेल आपलं परफेक्ट गरम झालं आहे. आता जी बाजू खालची आहे, जी अशी सफाईदार आहे, जी लाटून आपण पेपरवर किंवा डिशवर ठेवली आहे, ती आधी तेलामध्ये सोडायची. आणि हलकीशी ही पुरी झाऱ्याने प्रेस करायची सगळ्या बाजूने, म्हणजे ती फुलून छान येते वर. पुरी मी लाटली तेव्हा थोडीशी मला जाड वाटली म्हणून मग मी पुन्हा लाटून घेतली एकसारखी.
आता जेव्हा आपण पलटी करतो, पलटी करण्याच्या आधी खालची बाजू व्यवस्थित तळली गेली आहे का नाही ते बघायचं. कारण दोन्ही बाजू एकाच वेळेला तळल्या गेल्या पाहिजे. जर तुम्ही सारखं इकडची बाजू तिकडे तिकडची इकडे केली तरी ती पुरी खूप तेल ॲब्झॉर्ब करते. कारण एक बाजू असते ती थिक असते आणि दुसरी असते ती एकदम पातळ असते पुरीची बाजू, आणि मग त्यातून तेल खूप ॲब्झॉर्ब होतं. त्यामुळे एक बाजू फक्त एकदा तळली गेली पाहिजे, पुन्हा पलटी करत नाही राहायचं. त्यामुळे पलटी करण्याआधी चेक करायचं खालची बाजू झालेली आहे का नाही. येस, व्यवस्थित झाली. आता हे मी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळून घेते. छान एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. अजून थोडीशी सोनेरी व्हायला हवी होती, पण एनिवेज पुढच्या पुरीला आपण करूयात. आता दुसऱ्या बाजूने ही छान अशी तळली गेली आहे आणि ही वरचा पापुद्रा असतो, त्यामुळे त्याच्या ती बाजू कधी आपल्याला पलटी करून नाही ठेवायची. तेल सगळं काढायचं आणि टिश्यू पेपरवर ट्रान्सफर करायचं. दुसरी बाजू जस्ट तुम्हाला दाखवते मी, व्यवस्थित तळली गेली आहे. आणि ही जी पातळ बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची, म्हणजे मग पुरी बसत नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की पुरी तळताना एक एक बाजू एक एकदाच तळून घ्यायची, सारखी पुरी ढवळत राहायची नाही. पुन्हा मी सांगते, लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे पुरीचा तेलकटपणा कमी करण्यासाठी. आहा, मस्त, खूप भारी फुगली आहे पुरी. येस, हा परफेक्ट रंग आलेला आहे जसा मला हवा होता तसा. तर पुरी तेलामध्ये सोडताना जी खालची सफाईदार बाजू आहे, जी आपण पुरी प्लेटमध्ये किंवा पेपरवर टाकली, ती बाजू आधी तेलामध्ये सोडायची, म्हणजे पुरी छान फुलून वर येते. बघू शकाल, आणि बघायचं एकदा पुरी खालच्या बाजूने तळली गेली का, रंग कसाला मस्त सुंदर. आता ही दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची. पुऱ्या मस्त दिसतात, एकूण एक पुरी मस्त फुलते, छान दिसते, रंग एकसारखा येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तेल खूप कमी खाते, छान फुलली आहे पुरी. आणि मी हातात घेऊन दाखवते, अजिबात कुठेही अशी ऑइली दिसत नाही, तुम्ही बघू शकाल. आणि हे बराच वेळ फुलल्यासारखी पण राहते. तुम्ही या स्टेप्स नक्की फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे थोडीशी साखर घालायची, रंग खूप सुरेख येतो. सेकंड थिंग, घट्ट कणिक म्हणायची, जास्त वेळ मुरवायला ठेवायची नाही. 15-20-25 फार तर अर्धा तास मुरवायची. जेवढी कणिक मळली जाईल, मुरली जाईल, सैल होईल, तितकं ती तेल खूप पिते. त्यानंतर तेलामध्ये सोडल्यावर प्रत्येक बाजू, खालची बाजू आणि वरची बाजू एकदाच तळली गेली पाहिजे. जर तुम्ही सारखी पलटी करत राहिलात तर जी पापुद्र्याची बाजू असते ती तेल खूप जास्त पिते. ते टाळण्यासाठी फक्त एक एकदाच ती पलटी करायची. तर या साध्या सोप्या टिप्स होत्या पुरी कमीत कमी त्यातल्या त्यात तेलकट कशी करता येईल याच्यासाठी. नक्की करून बघा या पाडव्याला आणि मला सांगा पुऱ्या कशा झाल्या, श्रीखंड कसं झालं आणि पनीर कसं झालं. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.